संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून मजूरको उकाड फेको म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहांना उमेदवार मिळणार असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला चांगलेच चिडवले. दरम्यान संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गट लढवणार की भाजप यावर सध्या मुंबई आणि दिल्लीत बैठका सुरू आहे. भाजपला ही जागा लढवण्याची आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेवर हट्ट सोडायला तयार नाही. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने इम्तियाज जलील यांनी भाजपला चिडवण्याचा प्रयत्न केला. कोण कोणाला खडून फेकतो हे तुम्ही नाही तर जनता ठरवेल असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. खासदार इम्तियाज जलील यावेळी म्हणाले सोबतच येणार निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर. जिल्ह्याला प्रगतीकडे नेण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचारमंथन अशा विषयांवर लढवण्याचा सल्लाही दिला. पण जर पुन्हा तुम्ही हिंदू मुस्लिम खान पाहिजे की बाण हेच मुद्दे घेऊन लढणार असाल तर मात्र तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल असा टोलाही लावला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये स्पर्धा होती त्यातही वादावाद चव्हाट्यावर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.